नांदेड जिल्ह्यामध्ये रविवारी दिवसभरामध्ये 28 रुग्ण आढळून आल्यानंतर रात्री 12:45 दरम्यान देगलूर शहरामध्ये 6 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. नवीन बसस्थानक भागातील व्यावसायिकांच्या संपर्कातील 5 आणि मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील 1 यामध्ये समावेश असून यामुळे एकूण बाधितांची संख्या 622 झाली आहे. तर मुखेड येथे 85 वर्ष पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे बळींची आतापर्यंतची संख्या 31 पर्यंत आली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेले रुग्ण 622 आहेत. उपचारासाठी सध्या 216 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आतापर्यंत 375 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 31 जणांचा या कोरोना आजारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यूज 15 मराठीसाठी रामचंद्र भंडारवार, नांदेड.